अजून आहेत पण ती आत आहे. आज आमच्या आजीचा उपवास असतो, तर शनिवारचा आजीचा उपवास असतो, तर आज आजीचा उपवास आहे म्हणून मी ह्या काजवा आजीला देणार आहे. सुशांत आणि रोहित या काजवा भाजत आहेत आणि पप्पा पण आलेले आहेत. एक सुशांत न काजूचा तवाच बनवलेला आहे, त्यात काजवा टाकायचा आणि भाजायचा. या चुलीवर व्यवस्थित पेटत नाही म्हणून सुशांत दुसरी चूल बनवत आहे. आता काजूचा सीजन सुरू होणार आहे. काजूच्या दिवसात तर सुशांत रोजच काजू भाजतो. लहान मुलांसाठी ही काजू अतिशय उपयुक्त अशी आहे. लहान मुलांनी दररोज या काजू खाव्यात. काजू खाल्ल्यामुळे एकाग्रता वाढते. अशा पद्धतीने या तव्यात काजवा भाजल्यामुळे काजवा जळत नाहीतर आपण डायरेक्ट आगीत टाकतो. त्या कधी कधी जळून सुद्धा येतात. गेल्या वर्षीची एक पिशवी काजवा आम्ही ठेवलेल्या होत्या, कारण घरातल्या सगळ्यांना काजवा खायला आवडतात म्हणून. आता पप्पा सांगतात कशा पद्धतीने चांगला काजवा भाजू शकतो आपण. अशा तव्यावरती काजवा भाजल्या तर त्या पूर्णपणे जळत नाहीत, अगदी व्यवस्थित भाजतात. कधी जर डायरेक्ट आपण भाजल्या तर बऱ्याच वेळा निम्म्या काजवा जळून जातात. आणि आमचे रोहित, सुशांत, अनुष्का आणि कोमलला कधी काजवा खाव्याच्या वरती सांगता येत नाही. ज्या ज्या वेळी त्यांना आठवण येते काजूची, त्या वेळा ते अशा पद्धतीनं आपल्या गोट्या शेजारी दगडांची चूल करतात आणि काजवा भाजतात. नाहीतर त्या जळून खाक होतील, कारण एकदमच जास्त घातलेले आहेत. अरे प्लास्टिक लावू नको. तुम्ही पाहू शकता ते या काजवांना सुद्धा आग लागलेली आहे. काजवांना ते आग लागली की त्या काजवा लगेचच पूर्णपणे भाजून येतात. त्याच्यासाठी हे सतत फिरवत राहावं लागतं. शेवटी रोहितने काजू खाल्ली, त्याला काजू भाजेपर्यंत सुद्धा धीर नव्हता. सगळ्या काजवा जोरात भाजलेल्या आहेत. आता आणखीन काजवा या तव्यावरती ठेवलेला आहे. आता ह्या भाजीपर्यंत ह्या फोडून होता. सुशांत आणि रोहित आता खूप छान पद्धतीने काजवा फोडत आहेत. काजू खाल्ल्यामुळे मायग्रेनचा त्रास कमी होतो व डोकेदुखी देखील थांबते. आता मी काजवा फोडत आहे. आता तुम्ही पाहतच असाल केवढी थंडी आहे. तर या थंडीच्या दिवसामध्ये काजू खाल्ल्यामुळे आपल्याला भरपूर एनर्जी मिळते. काजू मध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन डी देखील खूप मोठ्या प्रमाणात असते. विकत आणलेल्या काजवांपेक्षा या आमच्या काजवा खूप टेस्टी लागतात.
कशा वाटल्या ह्या माझ्या फोडलेल्या काजवा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आज आमच्या आजीचा उपवास असतो, तर शनिवारचा आजीचा उपवास असतो, तर आज आजीचा उपवास आहे म्हणून मी हा काजवा आजीला देणार आहे। खा ग। कशा लागले? कशा लागले? आजीला पण आमचा काजवा आवडला। इथे तुमचा गोट आहे, आता या गाई म्हशीची तुम्हाला संपूर्ण माहिती सुशांत सांगेल। ही आमची गीर गाय 5 लिटर दूध देते आणि ही आमची म्हस 3 लिटर दूध देते आणि ही आमची ही 2 लिटर दूध देते। एक महिना झाला ही आलेली आहे, एका बाजूला मी बारक भात ठेवतो आणि एका बाजूला मोठ भात आणि वर्षभराला कसा हवं तसं गिरजून धरून घेतो। आता मी बाद झालेलं सामान ठेवतो, ती वरून जाते। हा आमचा संपूर्ण खालचा तळ मजला आहे। या गाईचं नाव आहे लक्ष्मी आणि या गाईचं नाव आहे गौरी आणि हीच मगाशी म्हटलो की त्या गाई म्हशीच्या पोटात न उपरलेली रेडपे ह्याला अजून मोठ काही पण खायला जमत नाही, बारक बारक मी जे स्टोरूम सांगितलेलं होतं ते इथं आहे। त्याच्यात मी जुनं वगैरे सामान ठेवतो, म्हणजे तसं आडगळचं सामान आम्ही या रूम मध्ये ठेवतो, त्याला आडगळीची खोली म्हणण्यात देखील काही प्रॉब्लेम नाही आणि बाताची बारदानं पण ठेवतो आणि पोती वगैरे आणि ते तट्टे आम्ही इथे काढून ठेवलेले आणि हे जुन्या बताचे तट्टे झाले, हे जुन्या बताचे तट्टे आम्ही इथे काढून ठेवलेले आणि आमचे पूर्वी तट्टे असे नसत, ते शेणान सारवलेले असत, ते विणलेले तट्टे पूर्वीचे असायचे आणि इकडे ही शेतात तट्टो आणि शेतात पावसापासून वाचले वाचण्यासाठी ते पूर्वीचंच आहे आणि ह्याला आता नवीन बनवून घेतलेलं आहे, म्हणजे खराब झालेलं त्याला। आणखीन आमच्या पप्पांनी चंदगड वरून जी बनवून आणले, खास करून बनवून आणले, म्हणजे रोपांमध्ये वगैरे पाऊस पडतो तेव्हा त्याच्यापासून आपलं चांगलं संरक्षण होत। आम्ही तुम्हाला बाहेरून दाखवतोय, तर लाईट आहे ना इथला लाईट अशा प्रकारे घालायचं।
नाही म्हणून परंतु हे आम्हाला गाडाला जमत नाही मुठ्यांना जमत अजून एक दाखवतो तुम्हाला हे पोत्यापासून बनवतात हे त्यांनी ऊन लागत नाही म्हणून याचा वापर केला हे पण असं डोक्यात घालतात ते भिजत म्हणून ते ओल झालं की ते पावसात वाळत नाही म्हणून हे असली पद्धत आहे नाहीतर हे घालून सुद्धा ते घालतात ह्या दोघांचाही वापर करतात इथला हे असलं घालायला मिळालं नाही म्हणून रुईत पोत घालून बसलाय अजून आहेत पण ते आत आहेत आमची अक्कू बकू नावाची काय होती आम्ही तिला अक्कूही म्हणायचो तिचं एवढं छान फोटो होत असलं काय म्हणतात त्याला ते होत एवढं मोठं होत आणि ती नेहमी वापरायची आम्हाला मदत करायला यायची आता ती नाही आहे नाहीतर मी आम्ही तिला तुम्हाला दाखवलं आपल्या हातानच बनवायची ती आता ती या जगात आम्हाला आणि सगळ्यांना आई आऊ अप्पा या नावानेच ते बोलवायची मला म्हणायची आऊ काय करायची ग आऊ काय बोलली ग आऊ यश ग असं काय पण मला ती चांगलं फार करायची काय पण आम्हाला खाऊ खायला बनवायची आणि तिच्या हाताली एवढीच होती खूपच भारी लागायची मग आमची आजीच होती आमच्या इथं ती चटणी वाटायला आणायची आणि आमच्या घरातल्या बायकांना म्हणायची आऊ एवढी चटणी वाटून देवा ग असं ती म्हणायची ती तिळकुटाची चटणी एवढी भारी करायची की ती आई ती रेसिपी आई तुम्हाला नक्कीच दाखवेल एवढे हे आमचं शेड आहे आणि हा आमचा ट्रॅक्टर महिंद्रा ट्रॅक्टर आहे इथं आम्ही जळाऊ लाकडं सुद्धा ठेवतो म्हणजे आमची चूल आहे त्याच्यावरती ही लाकडं उपयोगी पडतात हे ट्रॅक्टर आता काही वेळा मारून आल्यानंतर